श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी DYSP संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील 3 दिवसांपासून एक इसम साई उद्यान येथे राहायला आहे. DYSP संदीप मिटके यांनी संबंधित संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं कबुली दिली की माझ्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने 1.5 महिन्यापासून बँगलोर, राजस्थान, बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे. याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे या आरोपीबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की या आरोपी विरुद्ध 10 नोव्हेंबर 2023 रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून या आरोपीने आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर 1 एप्रिल 2023 पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले, त्यामुळे पीडित मुलगी सध्या 7 महिन्याची गरोदर आहे. संबंधित आरोपी विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे. या आरोपीला शिर्डी येथे पकडून आरोपीस पुढील तपासकामी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आलंय. वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम 376, 376(2)(FJN), 376(3) आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम 5, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पीडिता ही 16 वर्षाची असून ती सध्या 7 महिन्याची गरोदर आहे. पीडितेचे वडील वय वर्ष 50 यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे. त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता. सदरचा आरोपी हा दिनांक 26 डिसेंबर 2023 पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता. त्याला वारंवार रूम खाली करण्याचा बाबत कळून देखील तो करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर विभागाचे संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता सदरचा प्रकार लक्षात आला. या अनुषंगाने पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे. सर, गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता? त्यांनी प्राथमिकदृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे. तो राजस्थान, गुजरात, बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील 3 दिवसापासून होता. याबाबतचा सखोल तपासही वानवडी पोलीस करते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शिर्डी, अहमदनगर.